भाजप आमदार सुरेश धस यांच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू. भाजपमधील अंतर्गत वाद विकोप आला. बीड जिल्ह्यातील भाजप आमदारांनी कुस्तीची तालीम इमारत जमीनोदस्त करून गुंडाकडून मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप सतीश शिंदे या पीडितांनी केला आहे. आष्टी शहरातील कुस्तीच्या तालमीच्या वादामुळे 4 दिवसापूर्वी तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली होती. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून आष्टी तहसील कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू आहे. यात उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना आमदाराच्या सांगण्यावरून पोलिसाकडून त्रास देत असल्याचा आरोपही सतीश शिंदे या उपोषणकर्त्यांनी केला आहे. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश यांच्या सांगण्यावर हा सगळा प्रकार घडल्याचा आरोपही पीडित उपोषणकर्त्यांनी केला आहे. आष्टीतील जय हनुमान तालीम शुक्रवारी पहाटे स्वतः आमदारांनी उभी ठाकून बुलडोजर चालवून जमीनोदस्त केले, त्यांना जाब विचारायला गेलो असता जीव मारण्याची धमकी दिली असल्याचाही तक्रारी अर्ज सतीश शिंदे यांनी दिला आहे. या अन्यायाविरोधात शुक्रवारपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. यात उपोषणकर्ते शिंदे हे देखील भाजपा युवा मोर्चाचे आष्टी तालुका अध्यक्ष आहेत. भांडणारे दोघेही भाजपचे पदाधिकारी असल्याने या भांडणाची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये चांगलीच रंगत धरली आहे. यात आज पोलिसांनी उपोषणकर्ते सतीश शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे कारण पुढे करत बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखलही करण्यात आले आहे. आष्टीमधील तालीमच्या वादामुळं थेट आमदाराच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले आणि जे उपोषणाला बसले ते उपोषणकर्ते आपल्या सोबत एकूण त्यांची मागणी काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांना आज ते बीडमध्ये त्यांना का आणलं गेलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत. आज मागणी इथं आणलं गेलं तुमची मागणी काय आणि उपोषण करतायत? माझी मागणी आहे जे सार्वजनिक तालीम जे आमदार भीमराव धोंडेसाहेब यांच्या फंडातून 1983 साली झाली होती, दुसरी तालीम आहे ते सुरेश दस यांच्या फंडातून झाली होती, परंतु त्या ठिकाणी माझ्या आधिपत्याखाली म्हणजे माझ्या नियोजनाखाली त्या ठिकाणी गोरगरिबांचे मुलं त्या ठिकाणी तालमीत कुस्तीचा व्यायामाचा सराव करत होते. त्या ठिकाणची मुलं आजपर्यंत 150 मुलं पोलीसमध्ये आणि मिलिटरीमध्ये गेलेली आहेत. उर्वरित मुलं कुणी शिक्षक झाले, कुणी वकील झाले, कुणी डॉक्टर झाले, असे चांगले मुलं घडलेले आहेत. तसेच माझ्यासारखे आज झालंय काय की सुरेश धस यांनी राजकीय दोषापोटी त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये तालीम होती ती तर ती पाडण्याचा स्वतः त्यांनी 350 ते 400 मुलं घेऊन भाजपचे पदाधिकारी रिव्हॉल्वर हे घेऊन येऊन त्या ठिकाणी मुलांना मारहाण करते त्या मुलांचे मोबाईल काढून घेण्यात आले कारण त्याला बाहेर काढलं. जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी त्यांनी तालीम पाडण्यास सुरुवात केली. 4 ते 7 वाजेपर्यंत त्यांचा हा कार्यक्रम चालू होता तालीम पाडण्याचा. मला 6:30 वाजता कळल्याच्या नंतर दुसरीकडून फोन आला की तुमची तालीम हे म्हणजे माझी प्रॉपर्टी नाही परंतु लोकांनाही समज झालता की बा सतीशसाहेब तालीम पाहतेत, सतीश शिंदेचीच तालीम आहे, म्हणून मी मला म्हणले की बा तुमची तालीम पाडायला लागलेत. मी तिथं त्या ठिकाणी मला घरी येऊन मी त्या ठिकाणी गेलो असता मी सुरेश दस आणि ते निवेदनात मी गडी नावं दिलेली आहेत कोण कोण होते ती त्या सर्वांचे नावं दिले ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना ज्या विचारलं तुम्ही तालीम का पाडता ते मला म्हणाले की तुझी मस्ती जास्त झाली आता, हे तुझी जी तालीम आहे ती आता तुझी तालीम पाडली, तुझं घर पाडू आणि तुलाही नष्ट करण्याचा ताकद माझ्या आता आली आहे. 4 वर्षे मी शांत होतो, आता इथं पुढे शांत बसणार नाही, तोच काय तुझं खानदान सुद्धा ठेवणार नाही, हे माझ्याशी गाठ आहे. हे असं म्हणून त्यांनी मला मारहाण केली. मी तिथून कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटलो आणि घरी गेलो. घरून नंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली, परंतु सय्यद साहेब तिथल्या लेपी आहेत, उपोषणाला बसलेले आहेत. काय झालं? माझ्या मागण्या आहेत की ज्या तालीम पाडली ज्यांनी मला रिव्हॉल्वर लावली असे सुरेश दस आणि त्यांच्याबरोबर जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते ज्या की बुट्टा गायकवाडच्या हत्या प्रकरणात अटक होते त्यांनी शिक्षा भोगली. काय घडलं आज? काय घडलं, मी लोकशाही मार्गाने उपोषण करत असताना आष्टी तहसील समोर बसलो होतो. त्या ठिकाणी आज हा 4th दिवस आहे माझा. त्या पहाटे 3:30 वाजता LCB चे PI माळोदे साहेब, DYSP साहेब हे त्या ठिकाणी उपोषणस्थळी आले आणि त्यांनी मला आणि पोलीसही त्या ठिकाणी 150 ते 200 पोलीस
ताप्याच्या बंदोबस्तात आले, त्या ठिकाणी मला उचललं. मला म्हणले आता काय बोलायचं नाही काय नाही, डायरेक्ट उचललं आणि या ठिकाणी त्यांनी गाडीत घातलं. मला म्हणले इथून यायचंय, मला उचलायला लागले. मी म्हणलं मला उचलू नका, मी मनाने गाडीत बसतो. तुम्हाला मला प्रशासनाला सहकार्य करायचंय, डिपार्टमेंटलाही मला सहकार्य करायचंय, पण तुम्हीही मला सहकार्य करा. मी बसलो गाडीत गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी मला आष्टीच्या सिव्हिल हॉस्पिटलला न आता बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलला आणलं. त्यामुळे का केलं असं विचारलं का तुम्ही? मी विचारलं का केलं, ते म्हणले तुमची प्रकृती फार बिघडलेली आहे. मी म्हंटल की रात्री डॉक्टर येतात चेक करतात, मला माझी तब्येत व्यवस्थित आहे असं सांगतात. आणि त्याच्यानंतर रात्री 2 वाजता येऊन तेच डॉक्टर तेच सांगतात की तब्येत फार बिघडलेली आहे. मग हे मला काही कळत नाही कसं काय असं होतंय. पोलीस प्रशासनाचा कशामुळे झालेलं आहे आणि त्या पोलीस प्रशासनाची वागणूक कशी आहे तुमच्या वतीने? पोलीस प्रशासन मला मदत करायला बिलकुल मदत करत नाहीये, माझ्यावर दाब दबाव टाकतंय. आणि सुरेश दत्तच्या घरी पीआय सय्यद साहेब हे वेळोवेळी जातात, त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे, हे माझे स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. स्पष्ट मागणी काय? माझी स्पष्ट मागणी आहे की सुरेश धसवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे तालीम पाडलेली आहे, शासनाची तालीम पाडलेली आहे, गोरगरिबांना त्या मुलं त्या ठिकाणी शिकत होते, कुस्ती मेहनत करीत होते, त्यांनी काय स्वप्न पाहिलं होते? तालीम पाडणाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आमदारावरती आरोप करत थेट इथे आरोप नाही करत मी, पूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ पण आहे. उपोषणाला बसलेल्या शिंदेंनी थेट आमदारावरती आरोप केलेला आहे आणि त्यांनी प्रशासनाची जी भूमिका आहे ती सुद्धा इथं वेगळी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1 बीड.